ಇಡ್ತಾ ಅಲ್ಲಿ ಸಿಲ್ ಈಗ ಬರ್ಲು ನಾ ಹೇಳಿ नमस्कार, मी रोशन, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करतो। सकाळी सकाळी आलो मी मळ्यामध्ये, पाणी वारायचं आहे, पण मागे जे चाळ दिसते त्या चाळीत आपले पाईप ठेवलेले होते। हे बघा, मागे हे तीन पाईप मी घेतले, तर गाडीत इथंच लावली आहे आणि आता ते खांद्यावरती घेऊन जावं लागेल। अर्धा पाऊण किलोमीटर ते आता घेतो, चला भेटूया आपण तिथं। एवढे काही जड नाही ते पाईप, त्याच्यामुळे काही वाटत नाही, एवढेच एका लांबचा प्रवास आहे, पण आता घेऊन जाणं तर गरजेचं आहे, पाणी भरायचं म्हणजे। गाडीवरती जर एखादा माणूस जोडी असता ना तर गाडीवरती पण नेता आले असते, पण जोडीच नाही कोणी, त्याच्यामुळं खांद्यावरतीच आणायची वेळ आली। अजून तर भरपूर लांब आहे, चाललंय हळूहळू, पुढं सवय नाही त्याच्यामुळं दम पण लागला, बघा काय हरकत नाही, काम हो तो करना पडेगा, रोने से कुछ फायदा आहे क्या, अजिबातच नाही। आपल्या वावरापर्यंत पोहोचलोय, पण तिथून पण वरती न्यायचे आहे ते, कारण की वरचा गहू भरायचा म्हटल्यावर तिथं पाईप जोडावे लागणार आहे। की हे तीन पाईप आहे, खालच्या वाऱ्यापाशी दोन पाईप आहे, असे पाच सहा पाईप लागतात जोडायला, त्याच्यामुळं हे तीन ठेवून परत ते दोन खाली न्यायला येऊन ते जोडजाड करून मग पाणी भरायला सुरुवात करावं लागेल। लाईट तर आली असेल, घाबरलो ना येडे, आपल्या गावामध्ये पक्षी होता उडाला। चला आता कळ लागायला लागली बरं का खांद्याला, खांदा पलटवला होता पण नाही, सवय नाही ना, प्रत्येक गोष्टीची माणसाला सवय असली पाहिजे, त्याला इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस म्हणतात। सर्वाने माणूस परिपक्व बनतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सवय पाहिजे लय महत्त्वाची गोष्ट आहे। सवयीला आणि हे जे दम वगैरे लागतं त्याचं प्रकरण म्हणजे व्यायामाचा अभाव, आणि तो मी करत नाही, पण मी एखादी गोष्ट अशी केली ना तेव्हा आठवते यार, माणूस परिपक्व पाहिजे बरं का। चांगलीच कळ लागायला लागली आता, चला 101 मीटर राहिले, ठिकाणावरती पोहोचलोय, या इथल्या बाऱ्याला जोडायची आहे ते पहिले आहे ना, लाईट आली का बघू, तर खालचे गोडे भरणं गरजेचं आहे। पहिले मोटर चालू करतो, बॅग आहे ना, बॅग खांद्यालाच असते नेहमी, बॅग पण खांद्याला होती, कुठे गेलं का बॅग सोबत असते, त्याच्यात पुस्तकं असतात, वेळ भेटलं का पुस्तकं वाचायचे, आज तर मोबाईल चार्जिंग नाही त्याच्यामुळं काय, हां पुस्तकं वाचणं गरजेचंच आहे। चला पहिले मोटर चालू करतो मग बोलू। महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईटच आलेली नाही आहे, हे मागं पेटी बघा, इथं आलो होतो मोटर चालू करून बघितली, लाईट काय आलेली नाही, पण मग आता तोवर मी तोपर्यंत एक काम करून ठेवतो, जे पाईप आले ना ते जोडून वगैरे ठेवतो, मग डायरेक्ट लाईट आली का मोटर चालू करता येईल, म्हणजे टेन्शन राहणार नाही। चला भेटतो मी तुम्हाला आता थोड्या वेळानंतर, पाईप वगैरे तर जोडून ठेवले, परत मी मोटर चालू करायला आलो होतो, पण मग अजून पण लाईट आलेली नाही, MSBला मी फोन केला होता, ते म्हणे अजून अर्धा तास लागेल, काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे, सो तोपर्यंत माझा मोबाईल काही चार्जिंग नाही आता, आणि सगळीकडंच लाईट नाही, गावात पण लाईट नव्हती, आपल्या शेजारी तर पोल्ट्री आहे, त्या पोल्ट्रीमध्ये अर्धा एक तास मी मोबाईल चार्जिंग लावतो, नंतर मग आपण भेटूया थोड्या वेळानंतर, किंवा मग चार्जिंग झाल्यावरती।
तब्बल 2.5-3 तास मोबाईल पोल्ट्रीमध्ये चार्जिंग लावला होता। ही मागं पोल्ट्री तुम्हाला दिसत असेल आणि जी लाईट सकाळी 9:20 वाजता येणार होती ती 12:30 आली। 12:30 आल्यानंतर जवळपास 7 ते 8 वेळेस ती लाईट गेली। म्हणजे अक्षरशः आता पैता घ्यायला लागलाय। 2-3 गोटच भरायची होती, त्यांना अख्खा कार्यक्रम लावून टाकला। तिथे तुम्हाला दिसत असेल मागे, दिसतंय का नाही का? पण मग आता चालू आहे, आली परत। जेवण वगैरे केलं आहे मी, मोबाईल पण आत्ताच घेऊन आलो आहे। थोडं राहिलं आता भरायचं, नंतर मग वरचा गहू भरायचा आहे। मोबाईल नव्हता, ते पुस्तक पण वरती होतं, त्याच्यामुळे वाचायला हातात काही नव्हतं। मग आत्ता शिक थोडं बरं वाटलं मोबाईल हातात आला तर। आत्ता परत एकदा जेवण केलं आणि भरपूर वेळ झाला आहे, आता जवळपास 3:30-4 होत आले। आणि हे बघा गहू मागं, तो खालचा गहू भरून झाला आणि मी सकाळी जे पाईप आणले ना, दाखवतो पुढे जाऊ तिथे। हे बघा इकडं जोडले, तिकडं मागं भार आहे, तिकडं पाणी चालू आहे। आणि माग इकडे नाणींच्या पण दूर आहे। आज तर काही गहू भरून होणार नाही असं वाटतं, रात्रीची वेळ येईल यायची गहू भरायला। बघू, आलं तर व्हिडिओ काढणार तुम्ही, काय हरकत नाही। आत्ताच जेवणाला मी टमाट्याची भाजी होती, कारलं होतं, शेंगदाण्याची मिरची होती, जेवण वगैरे केले। बऱ्यापैकी लाईट टिकली वर का, आता गेल्या 1-1.5 तास पासून गेली नाही, नाहीतर जशी 12:30 आली ना कंटिन्यू लाईट जात होती येत होती, जात होती येत होती। पण मग आता काही नाही, असं सगळं त्या 1.5 एकर असं 1.5 बिघा असतील माझ्या मते। सो चला तसा भेटतोच मी परत। लाईट पण गेली आहे आणि मी थोडं पुस्तक वाचत होतं, थिंक अँड ग्रो रिच, त्याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवला आहे। तो व्हिडिओ मी रियल रोशन पाटोळे या चॅनलवरती अपलोड करणार आहे, त्यामुळे तो सगळ्यांनी बघा, मोटिवेशन आहे। आता आपण त्या चॅनलवरती काय चालू केलं माहिती आहे का? विचार करा आणि श्रीमंत व्हा, हे जे पुस्तक आहे याच्यामधली जी मेन समरी आहे किंवा पॉईंट टू पॉईंट 15 पॉईंट आहे ना, तो एक एक पॉईंट मी 5-5, 6-6 मिनटाचे 10 मिनटापर्यंतचे व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आणि त्याच्यावरती सोडतो आहे ॲज अ मोटिवेशन म्हणून। ओके, सो सगळ्यांनी ते बघावे। आता मी चाललो आहे घरी, नाणींते पण आहे सोबत, गहू निंदित होते, माझी चप्पल खाली आहे, त्याच्यामुळे मी चाललो आहे आता पायी पायी। बॅग तर सोबतच आहे, जर्किंग काढून ठेवलं आहे। तुम्ही सर्वांनी बघितली की सकाळी गाडी कुठं लावलेली, मी गाडी डायरेक्ट चाळी इकडे आहे, आता त्याच्यामुळे तिकडे पायी पायी जावं लागेल, गाडी घेऊन इकडे यावं लागेल नाणींत्यांना घ्यायला। सो आता चाललो आहे मी पायी पायी। हे बघा आपला गहू मस्त आहे ना। हे मागं भाजी वगैरे, लसूण वगैरे, खाली पण लसूण आहे, त्याच्या खाली कांदे, वरती पण गहू आहे। तोच वरचा गहू भरीत होतो, आज सकाळी हा गहू भरला, दुपारी तो भरीत होतो, पण आता परत मध्ये लाईट गेली, अजून भरपूर आहे। RCT मध्ये एक गोष्ट शिकायला भेटली, लोकांची गुलाम न बनताय ना स्वतः उद्योजक व्हा। 10 दिवस त्यांनी तेच प्रशिक्षण आम्हाला दिलं, उद्योजक व्हा, उद्योजक व्हा, तेच मोटिवेशन, आणि ती काळाची गरज आहे। छत्रपतींनी आपल्याला तीच गोष्ट शिकवली आहे, आपल्या नियतीचे मालक बना, महत्त्वाची गोष्ट आहे, स्वतः मालक व्हा आणि लोक तुमच्याकडे कामाला ठेवा, आणि तेच आपण करतो आहे। हा मागचा गहू पा किती क्लास दिसतो आहे, निळा गार दिसतो नुसता, हिरवा गार, हा थोडा पिवळा झाला आहे।
सायंकाळ झाली पूर्ण 6:15 होत आले, तसं पण आता अंधार लवकरच पडतो। गाडीपर्यंत तर मी आलो आहे, पण आता गाडीची चावी कुठे बघावं लागेल, कारण की भाऊनी त्याच्या ट्रॅक्टरला डिझेल आणण्यासाठी गाडी घेऊन गेला होता। चावी कुठे ठेवलेली बघावं लागेल। पोहोचलो आहे मी गाडीपाशी, पण आता चावी कुठं ठेवलेली बघावं लागेल। दिसते वरती टांगलेली ही भेटली चावी। आता गाडीला किक मारतो आणि नाणेंत्याला घ्यायचं आणि घरी जायचं। चला भेटूया उद्याच्या व्हिलॉगमध्ये। व्हिडिओ आवडला तर चॅनलला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया उद्याच्या व्हिलॉगमध्ये।